आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सादळे मादळेसह ज्योतिबा पन्हाळा परिसरात कॉस्मॉस बहरला. दुतर्फा बहरलेल्या फुलांनी पर्यटक भाविक आकर्षित. कोल्हापूर शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या सादळे मादळे येथील सिद्धोबाची टेकडीसह कासारवाडी शिवेपासून घाट रस्त्यापर्यंत दुतर्फा बहरलेली कॉस्मॉसची फुले पर्यटक आणि भाविकांना आकर्षित करीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केल्यामुळे सौंदर्य प्राप्त झालेल्या सादळे मादळे येथील सिद्धोबाची टेकडीपासून रस्त्यावर दुतर्फा बहरलेली ही कॉस्मॉस फुले अत्यंत सुंदर आणि मोहक असून सादळे मादळेसह पुढे ज्योतिबा पन्हाळा या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. टेकडीच्या पायथ्यापासून मंदिर परिसरात ही फुले बहरल्याने टेकडीच्या सौंदर्यात भर पडली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांचा केंट क्लब या भागात असल्याने 2008 साली जुलै ऑगस्ट महिन्यात खानविलकर यांनी फुलांची रोपे खंडाळा घाटातील पठारावरून आणून सादळे मादळेकडे येणाऱ्या घाटमार्गाच्या पायथ्यापासून ते गिरोलीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा थोड्या थोड्या अंतरावर लावली होती. त्यांची गेल्या 10 वर्षात थोडी थोडी उगवण होत आता ही फुले या परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. अंगणात आणि टेरेस गार्डनमध्ये जागा मिळवलेल्या कॉस्मॉस फुलांनी आता सिद्धोबाच्या टेकडीवर विस्तार केला आहे. वास्तविक कॉस्मॉस ही फुलं जातीतील वनस्पती. ही वनस्पती मूळची मेक्सिकोतील. तिची उंची 1.5 ते 2 मीटर पर्यंत असते. तिचं आयुष्य 3 ते 4 महिन्यांचं असतं. मुरमाड रानात ती वाढते. यावर फुल पाखरे बसतात. ती वेगाने पसरते आणि शेजारील अन्य वनस्पतींच्या वाढीसाठी धोकादायक ठरते, अशी माहिती शिवाजी विद्यापीठातील डॉक्टर श्रीरंग यादव यांनी या फुलांवर संशोधन करून दिली आहे. महानकर न्यूजसाठी शिरोलीहून कुबेर हंकारे.